हेलो नमस्कार नमस्कार मीडिया वाले समोर जे सब तुमचा फोन आले लगे बघितलाय बोला अरे माझा पण आहे ओ बाजूला हो कार्यक्रम सुरू होता आता नाही हरकत नाही परंतु आता तुमच्या शब्दाचा आणि मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाचा आपण मान सन्मान राखावा लागला उपोषण वगैरे कसं आहे इतके पॉझिटिव्ह आहे गव्हर्नमेंट मी तुम्हाला सांगू शकत तुम्हाला हा मान मिळणार आहे तुमच्या अजून जे काम नाही नाही मानाचं जाऊ द्या दादा मानाचं जाऊ द्या पण आम्ही तुमच्या शब्दाला मान सन्मान दिले नाही फक्त एवढं सांगा नाही नाही असं नाही मग आता हे बघा माझं पण ऐका ना माझं पण ऐका ना कायम टिकणार तुम्हाला प्रॉमिस सांगतो साहेबांनी काल एवढी शपथ खाल्ली एवढा माणूस पण नाही नाही साहेबांपर्यंत साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे सरकारबद्दल आदर आहे माझा ऐका आता आम्हाला जर आदर नसता तर तुम्ही 15 दिवस मागितले होते आम्ही 30 दिवस दिले की नाही दादा बर ऐका ना फक्त ऐका ना आता 30 दिवस दिले आम्ही वाढून 10 दिवस दिले किती सन्मान केला सरकारच्या शब्दाचा मग आता आमचं लेकर काय चुकलं आमच्या लेकरचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय दादा अरे पण मला सांगा थोडं आपल्याला कायम स्वरूपात शाश्वत द्यायचं असेल ना तर थोडं अजून कळ सांगतो नाही तयारीत सगळे जण त्याच्यावर अभ्यास करतात पण पण आता आमच्या लेकरांचा आयुष्य धोक्यात आलंय दादा नाही आता ते तुमच्या सरकारच्या हातात द्या आता आमच्या हातात नाही आहे तुमच्या हातात द्या आम्ही तुम्हाला नाही मग आता तेच म्हणले होते ना तुम्ही त्यावेळेस सुद्धा की 4 दिवसात हे होणार नाही आम्हाला कायमचं द्यायचं 1 महिन्याचा वेळ द्या आता 41 दिवस त्याच्यावर काम सुरूच आहे असं काही गुपचूप नाही नाही 13 इंका 12 वर्ष सुरू राहील मग जाऊन दे तिकडे होणार नाही 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 असं कसं तुम्ही काय म्हणले 30 दिवसात होत आहे तुमचे 4 दिवसाचं अल्टिमेटम मान्य नाही 3 महिन्याची होती त्याच्यासाठी आपण म्हटलं तर 2 महिने झाले ठीक आहे 1 महिना अजून द्या पण आपण त्याच्यावर पुन्हा शिंदे समिती बसवली आणि तुम्हाला खरं सांगतो आम्हाला पहिल्या समितीबद्दल मी बोलतच नाही दादा आपली समिती तुम्ही आलात मी म्हणलं 4 दिवस तुम्ही म्हणले बाबा होणार नाही कायदा टिकायला लागतो म्हणलं ठीक आहे तुमच्या शब्दाचा मुख्यमंत्री साहेब शब्दाचा मान सन्मान आम्ही केला हा तुम्ही म्हणले 1 महिना पाहिजे आम्ही 41 दिले आता प्रॉब्लेम काय आमचा आयुष्य कमल उद्दिष्ट पण आम्ही प्रामाणिकपणे जर कामच करतोय ना ते कायम स्वरूप ते काम लय दिसत चाललंय मग ते वर्षानुवर्ष 40 वर्ष झाले ते सुरू जाऊ द्या तिकडे मग ते तर 40 वर्षापासून काम चालूच आहे ना अभ्यासन ते समिती तसं आता नाहीये नाही मग करा 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 संध्याकाळपर्यंत करा उद्या करा पण मी आता आज बसलोय दादा तुमचा सन्मान ठेवलेला आहे आम्ही आमचा मराठा समाज काही चुकला नाही आमच्या आयुष्यावर उद्ध्वस्त झालं काय चुकलं आमचं याचं उत्तर द्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.